नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। वर्ग तीसरा, विषय बीडीएस परीक्षा गणित, पाठ क्रमांक 4 गुणाकार भाग 2। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण गुणाकाराची काही उदाहरणं पाहिलेली आहेत। आता आपण याही भागात गुणाकाराची उदाहरणे पाहणार आहोत। बघा, या भागात आपण काय पाहणार आहोत, दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे। पहा मग, आता आपण एक गुणाकाराचं उदाहरण पाहूया। बघा, वरती किती अंक आहे, दोन अंक, खाली दोन, हे काय कोणच कशाचं चिन्ह दिसते, हे गुणाकाराचं। तर दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे। आता आपण हा गुणाकार करूया। बघा, इथे एकक स्थानी वरती काय, पाच हा अंक आहे आणि खाली पण एकक स्थानी चार हा अंक आहे। बघा मग, या खालच्या एकक स्थानच्या अंकाने वरच्या एककाला आणि दशकाला काय करायचंय, गुणून घ्यायचं आहे। तर पुन्हा काय करूया, चार, चारचा पाडा कितीपर्यंत म्हणायचा आहे, पाच पर्यंत। मग म्हणूया, चार एक चार, चार दोन्ही आठ, चार एकम बारा, चार चौक सोळा, चार पंच वीस। बघा, वीसशीला शून्य, चारले दोन। बघा, चारचा पाडा आता तीन पर्यंत म्हणूया, चार त्रिकव बारा, बारा आणि हे दोन। बघा, बारा तेरा चौदा, चौदाशी, बघा चौदाला चौदा लिहिणार, कारण पुढे अंक आहे का, नाही, त्यामुळे चौदाला चौदा लिहिली। बघा मग, या एककानं या दोन्ही संख्येला वरच्या गुण घेतल्यानंतर उत्तर काय आलं, 140। पहा, आता परत या एककाचं झाल्यानंतर आता हा कोणता अंक दिसतोय, एक दशक, दशकाचा अंक दिसतोय। दशकस्थानी खाली किती आहे, दोन आहे। मग या दशकस्थानच्या अंकाने वरच्या दोन संख्येला काय करायचंय, गुणायचं आहे। पण मित्रांनो, जो आता या दशकस्थानी आपण या दोनला या पाचनं गुणणार आहे, येणारा गुणाकार आपण एककाच्या ठिकाणी लिहायचा का, नाही, आपण येणारा गुणाकार दशकाच्या ठिकाणी लिहायचा आहे, म्हणजेच दशकापासून गुणाकार लिहायला सुरुवात करायची आहे। पहा मग, इथं शून्य लिहिला, आता पहा दोन्ही या पाचला गुणायचे, म्हणजेच बेपंच दहा, दहाशीला शून्य, हाचाला एक। बघा, बेत्री सहा, सहाने सात लिहिलं। पहा परत एकदा, इथं आता खाले गुणाकार करायचा आहे। बघा, दशक स्थानचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, इथं काय लिहिलं, एकच स्थानी शून्य लिहिलं, कारण मग आपण येणारा गुणाकार आता दशक स्थानापासून करणार आहोत। बघा, बेपंच दहा, दहाशीला शून्य, हाचाला एक। बघा, लिहिलं इथं शून्य, नंतर बेत्री सहा आणि एक सात, हे झाले सात। अशा प्रकारे आपण गुणाकार लिहिलेला आहे। आता या दोन्ही गुणाकारांची काय करायची, बेरीज करायची। बघा, शून्य अधिक शून्य शून्य। बघा, आता एककाची बेरीज झाली दशकाची, चार अधिक शून्य चार, आता परत शतकाची, एक अधिक सात आठ, याचं उत्तर काय आलं, 840। बघा, 35 × 24 बरोबर किती आहे, 840 या गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे। त्याच्यावर आधारित मी काही तुम्हाला स्वाध्यायासाठी उदाहरणे देणार आहे, ती आपण सोडवायची आहे। थँक्यू।